नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं महाडीबीटी स्कॉलरशिप या यूट्यूब चॅनलमध्ये। जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर महाडीबीटी स्कॉलरशिप या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। या चॅनलच्या माध्यमातून आपण महाडीबीटी स्कॉलरशिप रिलेटेड कोणत्याही अडचणी, फॉर्म कसा भरायचा, जर तुम्हाला कोणती अडचण फॉर्म भरताना आली तर त्याचे उत्तर काय, त्याचे ॲन्सर काय, तर ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून पाहत असतो। तर तुम्ही महाडीबीटी स्कॉलरशिप या चॅनलच्या व्हिडिओ या सेक्शनमध्ये तुम्ही तुमच्या स्कॉलरशिप रिलेटेड सर्व व्हिडिओ पाहू शकता। या व्हिडिओमध्ये तुम्हाला लवकरात लवकर मी अपडेट देण्याचा प्रयत्न करत असतो। आणि तुम्ही प्लेलिस्ट या सेक्शनमध्ये जाऊन कमिंग स्कॉलरशिप, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीच्या संदर्भातील काही नवीन अपडेट्स, नंतर महाडीबीटी स्कॉलरशिप लेटेस्ट अपडेट या प्लेलिस्टच्या माध्यमातून तुमच्या प्रश्नांचे उत्तर तुम्ही नक्कीच मिळवू शकता। आणि जर तुम्ही टेलिग्राम जर वापरत असाल तर अबाउट या सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही टेलिग्राम या बटनवरती क्लिक करून तुम्ही आपला टेलिग्राम चॅनलचा ग्रुप जॉईन करू शकता। त्यामध्ये मी तुम्हाला नक्कीच तुमचा पर्सनल प्रॉब्लेम सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल। तर चला आजच्या या आपण व्हिडिओला चालू करूयात। आजचा हा व्हिडिओ डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेच्या संदर्भात आहे। तर तुम्ही आपल्या चॅनलला जर रेग्युलर फॉलो करत असाल तर तुम्ही मागचे दोन व्हिडिओ तर नक्कीच बघितले असतील। त्याच्या माध्यमातून आपण तुम्हाला एक नवीन अपडेट, अशी अपडेट तुम्ही यूट्यूबवरती कोणत्याही चॅनलच्या माध्यमातून ऐकली नसेल आणि एकदम खरी अपडेट जी तुम्हाला नक्कीच उपयोगात पडेल अशी सांगितली होती की पंजाबराव देशमुख वसतिगृह भत्ता योजनेचे रिव्हेरिफिकेशन साठी तुम्हाला कॉलेज, तुमचे कॉलेज किंवा तुमचे महाडीबीटी किंवा गव्हर्नमेंटतर्फे तुम्हाला तुमची एन्क्वायरी केली जात आहे म्हणून। तर पहिल्यांदा स्टुडंटनी ही अपडेट खोटी मानली, पण त्यांना पण आत्ता कळले असेल की ही सर्वात आधी तुम्हाला मी अपडेट दिलेली, जवळजवळ आत्ता त्याला 10 ते 15 दिवस झाले, तर याच्या आधीच मी तुम्हाला ती अपडेट दिली होती। तर ती जर तुम्ही ते दोन्ही व्हिडिओ आत्तापर्यंत पाहिले नसतील तर ते व्हिडिओ तुम्ही आधी पाहून घ्यावा, कारण का त्यामध्ये मी तुम्हाला जे बेसिक होतं ते सगळं तुम्हाला त्या व्हिडिओमधून सांगितलेलं आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये एक मी तुम्हाला नवीन अपडेट देणार आहे। तर तुम्ही माय अप्लाइड स्कीम यामध्ये जाऊन बघू शकता की अप्रूव्ड ॲप्लिकेशनमध्ये जाऊन की डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेचे काहींना फर्स्ट इन्स्टॉलमेंट आलेली असेल आणि काही स्टुडंटला फर्स्ट इन्स्टॉलमेंटसुद्धा आलेली नसेल, तर याचा अर्थ तुम्ही लक्षात घेतला पाहिजे की तुम्ही जर हॉस्टेलला राहिलाच नव्हता तर तुम्हाला त्याकरताच पंजाबराव देशमुख वसतिगृह भत्ता योजनेचे पैसे हे पेंडिंग आहेत बऱ्यापैकी स्टुडंटचे। काही स्टुडंटला पहिली इन्स्टॉलमेंट आली असेल, त्याला 4-5 महिने झाले असतील, पण तुम्हाला सेकंड इन्स्टॉलमेंट अजूनही आली नसेल, ते याचाच अर्थ आहे की तुम्हाला गव्हर्नमेंट तुमची एन्क्वायरी करत आहे। तर मला एक मी 2-3 कॉलेजमध्ये चौकशी केली तर एका कॉलेजमधून मला एक चांगल्यापैकी रिस्पॉन्स आलेला आहे आणि त्यांनी त्यांच्या स्टुडंटला काय सांगितले आहे ते मी तुम्हाला सर्वात आधी दाखवतो। एका मुलाने आपल्याला चांगलीच मदत केली, त्यामुळेच हा व्हिडिओ आपल्याला संभव झालेला आहे। त्यांनी त्याच्या कॉलेज ग्रुपचे स्क्रीनशॉट आणि तो एक हमीपत्र भरून द्यायचं आहे ते त्याने आपल्याला पाठवलेलं आहे, ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। तर सर्वात आधी मी तुम्हाला त्यांना व्हॉट्सअप ग्रुपला काय त्यांच्या स्कॉलरशिप डिपार्टमेंटने मेसेज केला होता ते तुम्हाला आधी दाखवतो। तर तुम्ही बघू शकता की हे एक इंजिनिअरिंग कॉलेजचं आहे आणि त्यांना एक मेसेज आलेला होता की सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की ज्या विद्यार्थ्यांनी सन 2021 डॉक्टर पंजाबराव देशमुख स्कॉलरशिपसाठी फॉर्म भरला असेल त्या विद्यार्थ्यांनी प्रायव्हेट हॉस्टेलची पावती किंवा ॲग्रीमेंट किंवा केले असेल व किती महिने राहिला असाल यासाठीचे हमीपत्र, ॲग्रीमेंट, प्रायव्हेट हॉस्टेलची पावती खालील नंबरवरती व्हॉट्सअप करावी। म्हणजेच हा एक त्यांच्या कॉलेजचा नंबर दिलेला आहे, हां, आणि खाली त्यांनी नोटमध्ये पण एक सांगितलेलं आहे की वरील माहिती खोटी आढळल्यास
विद्यार्थी स्वतः जबाबदार राहील. सोबत दिलेले हमीपत्र भरून दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवावे. आणि हे त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांकडून हमीपत्र भरून घेतलेलं आहे. जवळजवळ एक या कॉलेजमधून जवळजवळ 800 ते 900 स्टुडंटनी अप्लाय केलं आहे पंजाबराव देशमुख स्कॉलरशिपसाठी. आपल्या डायरेक्ट कॉलेजशी कॉन्टॅक्ट झालेला आहे, त्यामुळं तुम्ही समजून जावा. आणि तुम्हाला एक मी आता हमीपत्र दाखवणार आहे की त्या कॉलेजने त्यांचं कसं हमीपत्र भरून घेतलं आहे ते. तर चला आपण ते हमीपत्र चालू करू. तर हमीपत्रामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की हे ज्यांनी डॉक्टर पंजाबराव देशमुख फॉर्म भरला आहे त्यांच्या सर्वांकडून या कॉलेजने हे हमीपत्र भरून घेतलेलं आहे. तर ते हमीपत्र आपण वाचूयात. मी म्हणजे इथे विद्यार्थ्याचे नाव टाकायचे आहे. शैक्षणिक वर्ष 2021 प्रथम द्वितीय तृतीय वर्ष पदवी का अभ्यासक्रमासाठी अडाडश या शाखेमध्ये होतो. म्हणजे ब्रँच ते एक इंजिनिअरिंग कॉलेज आहे, त्यामुळे त्यांनी इथे ब्रँच टाकलेले आहे. तंत्र शिक्षण संचालनालयाद्वारे राबवण्यात आलेल्या केंद्रीयभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे खुल्या प्रवर्गातून नवसह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नायगाव पुणे इंजिनिअरिंग, म्हणजे या कॉलेजच इंजिनिअरिंग पण आहे, पॉलिटेक्निक आहे, MBA आहे, फार्मसी आहे, या महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे. तर महाराष्ट्रात शासनातर्फे राबवण्यात येणाऱ्या MAHADBT या प्रणालीद्वारे मी डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेच्या शिष्यवृत्ती लाभासाठी शैक्षणिक वर्ष 2021 साठी ऑनलाईन अर्ज केला होता. परंतु शैक्षणिक वर्ष 2021 COVID-19 आजाराच्या प्रादुर्भावामुळे महाविद्यालयातील अध्यापनाचे काम ऑनलाईन पद्धतीने चालू होते. मात्र मी अर्ज भरतावेळी महाविद्यालयाच्या बाहेर सदनिकेमध्ये भाडेकरारावर राहत होतो व त्याबद्दलचा पुरावा म्हणून मी भाडेकरारनामा ऑनलाईन अर्जासोबत जोडलेला आहे व त्यानुसार मी खालील पत्त्यावर राहत होतो. म्हणजेच यांनी सांगितलेलं आहे की 2021 या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज केलेला आहे आणि ते पण 2021 COVID-19 मुळे कॉलेज सुरू नव्हते आणि हे कॉम ऑनलाईन चालू होते. पण मात्र विद्यार्थी महाविद्यालयाच्याच हॉस्टेलमध्ये किंवा तिथेच आसपास प्रायव्हेट सदनिकेमध्ये भाडेकरारावर राहत होता असं हे लिहून द्यायचं आहे. आणि खाली घरमालकाचे संपूर्ण नाव, पत्ता, राहत असलेला कालावधी म्हणजे दिनांक. मी तुम्हाला मागच्या वेळेसुद्धा मध्ये सांगितलं होतं की ते दिनांक विचारतात, तुम्ही कधीपासून किती वेळेपर्यंत राहिला, एकूण महिने किती राहिला ते. तर खाली या कालावधीमध्ये एकूण महिने म्हणजे किती एकूण महिने राहिला होता. आणि खाली हा पार्ट सगळ्यात महत्त्वाचा आहे. मी सदर हमीपत्राद्वारे नमूद करतो की वरील उल्लेखित सर्व माहिती पूर्णपणे खरी असून भविष्यात सदर शिष्यवृत्तीबाबतीत काही तक्रार प्राप्त झाल्यास तसेच बनावट दस्तावेज सादर करून शासनाच्या शिष्यवृत्ती लाभ घेऊन शासनाची आर्थिक फसवणूक केल्याचे निदर्शनास आल्यास त्यास मी स्वतः जबाबदार राहील. असेल महाविद्यालय सदर बाबतीत कोणत्याही प्रकारे दोषी समजणार नाही. त्याचप्रमाणे शासनाने मागणी केल्यास सदर योजनेच्या लाभापोटी मला प्राप्त झालेली रक्कम शासनाला परत करण्यास मी बांधील आहे. आणि खाली विद्यार्थ्याची स्वाक्षरी, विद्यार्थ्याचे पूर्ण नाव आणि मोबाईल नंबर असे हे हमीपत्र विद्यार्थ्यांना संपूर्ण भरून अर्जंट कॉलवरतीच त्या कॉलेजने मागितलेलं आहे. असं तुमच्याही कॉलेजमध्ये होऊ शकतं, त्याकरता मी तुम्हाला आधीच सांगत आहे. आणि खाली त्यांनी ही सर्वात महत्त्वाची या हमीपत्रामध्ये बाब एक आहे की महाविद्यालयाने सर्व गोष्ट ही तुमच्या उडकललेली आहे. महाविद्यालयाने त्यात त्यांचा काही संबंध ठेवला नाही. खाली तुम्ही वाचू शकता की मी स्वतः जबाबदार असेल महाविद्यालय सदर बाबतीत कोणत्याही प्रकारे दोषी समजणार नाही. आणि जर तुम्ही दोषी आढळला तर तुम्हाला तुमची रक्कम शासनाला परत करील करण्यास मी बांधील आहे असं तुम्ही लिहून दिलेलं, असं आम्ही पत्र एक अपलोड केलेलं आहे. तर या कॉलेजबद्दलची ही माहिती होती. आज प्रत्येक कॉलेज हे त्यांच्या स्तरावरती वेगवेगळं चालवत आहे. काही कॉलेज हे गुगल फॉर्म भरून घेत आहेत, तर काही कॉलेज हमीपत्रसुद्धा भरून घेत आहेत. तर प्रत्येक कॉलेजचे ते असू शकतं. तर एवढं सांगायचं होतं की तुम्ही जे या हमीपत्रामध्ये किंवा जर तुमच्याकडून गुगल फॉर्म भरून घेतला तरी एकच लक्षात ठेवायचं आहे, जी तुम्ही माहिती अपलोड केलेली आहे ऑनलाईन तीच माहिती टाकायची, बाकी काही टाकायचं नाही आणि काही काळजी करायची नाही आहे.
तुम्हाला पैसे तुमचे मिळणार आहेत, तुम्ही फक्त एवढं हमीपत्र भरून द्या, नाही तर तुमच्या कॉलेजने जे काही सांगितलं असेल ते करा, पण हे करून तुम्ही दिल्याशिवाय तुम्हाला पंजाबराव देशमुख स्कॉलरशिप येणार नाही, एवढं लक्षात ठेवायचं आहे. तर एवढंच या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं. तुम्ही आता तुमच्या लक्षात आलं असेल की तुम्हाला पंजाबराव देशमुख स्कॉलरशिप का आली नाही आहे. जर काही स्टुडंटला पहिला इन्स्टॉलमेंट आली असेल तर त्यांना सेकंड इन्स्टॉलमेंट का आली नाही, एवढं तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण का आपले चॅनल सबस्क्रायबर खूप कमी आहेत, पण व्हिडिओ आपल्या चॅनल व्ह्यूज आपल्या चॅनलला खूप येत आहेत. जवळजवळ दररोज 1000-2000 नवीन नवीन व्ह्यूज आपल्या चॅनलला येत असून आपल्याला चॅनलला सबस्क्रायबर खूप कमी आहेत. आणि जर तुम्ही आत्तापर्यंत संपूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. धन्यवाद.